हाय फ्रेंड्स, आजच्या परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. वेळेचे भान लक्षात घेऊन पर्याय न देता डायरेक्ट प्रश्नांची उत्तरे तुमच्या समोर मी मांडणार आहे. प्रश्न पहिला, या ठिकाणी विसंगत घटक ओळखा. एक तेज, दोन कॅश, तीन पेटीएम, चार भीम. या चारीपैकी या ठिकाणी कॅश हा विसंगत घटक असणार आहे, कारण हे तिन्ही जे आहेत ते ॲप्लिकेशन्स आहेत आणि कॅश हे ॲप्लिकेशन नाही, त्यामुळे या ठिकाणी दोन क्रमांक हे विसंगत घटक राहणार आहे. प्रश्न दुसरा, इंग्लंडचे चलन काय आहे? अशा प्रकारचे पण प्रश्न विचारले जात आहेत. तर इंग्लंडचे चलन हे पाऊंड, स्टेरलिंग हे इंग्लंडचे चलन आहे. प्रश्न तिसरा, ब्रुसेल्स ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ब्रुसेल्स ही बेल्जियम या देशाची राजधानी आहे, म्हणून आपले उत्तर बेल्जियम हे असणार आहे. प्रश्न क्रमांक चौथा, केंद्रीय अर्थ सायन्स मिनिस्टर कोण आहेत? तर केंद्रीय अर्थ सायन्स मिनिस्टर हे डॉक्टर हर्ष वर्धन. डॉक्टर हर्षवर्धन हे केंद्रीय अर्थ सायन्स मिनिस्टर आहेत. प्रश्न क्रमांक पाच, नैनिताल कोणत्या राज्यात आहे? तर अशा प्रश्नांसाठी आपल्याला राज्यांची नावेही माहीत असायला पाहिजे. तर नैनिताल हे कोणत्या राज्यात आहे? तर नैनिताल हे उत्तराखंड मध्ये आहे, म्हणून या ठिकाणी आपले उत्तर उत्तराखंड स्टेट येणार आहे, नैनिताल हे. क्रमांक सात, जगातला सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? हे आपल्याला माहीत आहे, जगातला सर्वात मोठा वाळवंट हे सहारा वाळवंट आहे, म्हणून आपले उत्तर सहारा वाळवंट असणार आहे. प्रश्न क्रमांक आठ, वेगळी संख्या ओळखा. या ठिकाणी 7, 17, 22, 47, 37 देण्यात आलेला आहे, यामधून आपल्याला वेगळी संख्या ओळखायची आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे आलेले प्रश्न आजच्या परीक्षेत विचारले गेलेले आहेत. तर यामध्ये 7, 17, 22, 47, 37, 47, 17 आणि 7 या विषम संख्या आहेत आणि 22 ही सम संख्या आहे. 22 दोनने भाग जातो, इतर संख्यांना दोनने भाग पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे 22 या ठिकाणी आपली वेगळी संख्या राहणार आहे. प्रश्न क्रमांक 9, 36, 49, 58, 81 यामधील वेगळी संख्या आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी बघा, 6, 36, 77, 49, 99, 81 या पटीतल्या संख्या आहेत, परंतु 58 आहे का? नाही, म्हणून 58 या ठिकाणी आपले उत्तर असणार आहे, म्हणजेच ही वेगळी संख्या आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10 बघा, ADHD अटेन्शन डिफिशियंट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर चे किती प्रकार आहेत? या प्रकारचे प्रश्न ही परीक्षेत विचारले जात आहेत, त्यामुळे चहोबाजूचे ज्ञान असू द्या. मग ADHD म्हणजेच अटेन्शन डिफिशियंट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर चे एकूण 3 प्रकार आहेत. ते प्रकार याप्रमाणे आहेत. पहिला प्रकार म्हणजेच या ठिकाणी आपले उत्तर असणार आहे 3 प्रकार. या ठिकाणी तुम्हाला माहीत असावं यासाठी तिन्ही प्रकारचे नावं मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवणार आहे. इनअटेंटिव्ह टाईप हा पहिला प्रकार, दुसरा हायपर ऍक्टिव्ह इम्पल्सिव टाईप हा दुसरा, आणि थर्ड कॉम्बिनेशन टाईप. हे 3 प्रकार आहेत ADHD चे, लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 11, या ठिकाणी त्रिकोण दिलेले आहेत आणि त्रिकोणांची संख्या किती हा प्रश्न विचारण्यात आला आहे. पर्याय 1, 7, 2, 20, 3, 15 आणि 4, 5 अशा पद्धतीचे प्रश्न सोडवते वेळेस या ठिकाणी त्रिकोणामध्ये
त्रिकोणामध्ये सर्वप्रथम नंबर लिहून घ्यायचे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. सर्वप्रथम त्रिकोणामध्ये नंबर घालून घ्या, 1, 2, 3, 4, 5. मग या सूत्रानुसार n n अधिक 1/2 म्हणजेच n म्हणजेच 5, 5 n अधिक 1 म्हणजेच 5 अधिक 1 6/2, 5 अख 30/2, 2 2 5 10 म्हणजेच 15. आपलं उत्तर काय येणार आहे? 15, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न या प्रकारे सोडवले जातात. प्रश्न क्रमांक 12, वर्गमुळात 625/81 = √25/9 = प्रश्नार्थक चिन्ह, पर्याय नंबर 1 5/3, पर्याय 2 6/4, पर्याय 3 8/7, पर्याय 4 1/9 हा प्रश्नही परीक्षेत आलेला आहे. तर 25/9 हे वर्गमुळात आहे, तर आपण वर्गमुळातून याला काढू तेव्हा 25 वर्गमूळ निघेल 5 आणि 9 3, म्हणजेच पर्यायामधून पर्याय नंबर 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13, 2120 + 493 - 1875 = प्रश्नार्थक चिन्ह, पर्याय 1 738 2 456 3 655 आणि 4 765. मग आपल्याला या ठिकाणी हे सोडवून घ्यायचं आहे. कशा पद्धतीने बघा, 2120 + 493 सर्वप्रथम करून घेऊ, म्हणजेच उत्तर काय येईल, बेरीज याची 2613. मग या प्रश्नानंतर आपण यामध्ये वजाबाकी करून घेऊ, 2613 + 1875 = करून घ्या. अशा पद्धतीने येत असेल तर अशा पद्धतीने करा, नाहीतर मांडणी करून बघून घ्या. वजाबाकी 7 3 8, म्हणजेच 0 नंतर दशांश आहे, 0 न घेतलं तरी चलतंय, म्हणजे 738 हे आपले या ठिकाणी उत्तर असणार आहे, म्हणजेच पर्यायामधून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, 7402 - 1425 - 869 = प्रश्नार्थक चिन्ह, वरील प्रमाणेच हाही प्रश्न आहे, चारी पर्यायामधून बघू आपले उत्तर काय येईल. मांडणी या ठिकाणी आपण करून उत्तर सोडू, 1425 आणि 869 या दोन्ही संख्या आपण वजा करायच्या. बघा या ठिकाणी 1425 आणि 869 या दोन्ही संख्या वजा करायच्या, म्हणजेच अधिक, या दोन्ही संख्या वजा केल्यानंतर 869 म्हणजेच 2294 यांची बेरीज येईल. नंतर आपण यांना वजा करूया या ठिकाणी, 7402 वजा आलेल्या उत्तरातून 2294 वजाबाकी काय येईल या ठिकाणी करू आपण वजाबाकी, 7 × 2 = 4 × 2 म्हणजेच 5108 हे आपली या ठिकाणी वजाबाकी येणार आहे, म्हणजेच हे आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, प्रश्नार्थक चिन्ह भागाकाराचं चिन्ह, मग 15 = 12 या चारही पर्यायातून प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल, म्हणजेच त्या भागाकार झाल्यानंतर उत्तर 12 येईल. मग अशा पद्धतीचे प्रश्न याप्रमाणे सोडवले जातात, भाजक गुणिले भागाकार आणि भाज्य. भाजक म्हणजेच 15 आणि भागाकार 12, म्हणजेच आपल्याला भाज्य भेटेल. भाज्य म्हणजेच आपल्या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी असणार उत्तर. 15 × 12 गुणाकार करा, 12 पंचन
बारा एक बारा, तेरा चौदा पंधरा, सोळा सतरा अठरा, म्हणजेच 180 हे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, ई बरोबर 5 कॉमा पीईएन बरोबर 35, तर पीएजीई बरोबर प्रश्नार्थक चिन्ह चार पर्याय दिलेले आहेत. बघूया आपलं उत्तर काय येईल. ई बरोबर 5 म्हणजेच एबीसीडी मध्ये ईचा क्रमांक 5वा आहे, आणि पीईएन बरोबर 35 या ठिकाणी 35 कसं काय दिलेलं आहे ते आपण बघू. सर्वप्रथम बघा, ई बरोबर 5 दिलेला आहे, मग पी ई एन यांचा वेगवेगळा विचार करून बघू. पी चा क्रमांक 16वा आहे आणि ई चा क्रमांक 5वा आहे. त्यानंतर एन चा क्रमांक एबीसीडी मध्ये 14वा क्रमांक आहे. या तिघांची बेरीज करा, बेरीज केल्यानंतर बेरीज ही 35 येईल. या पद्धतीनं या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजेच आपण पी ए जी ही याच पद्धतीने करू. पी ए जी ई त्यांचे क्रमांक, पी चा क्रमांक 16, ए चा क्रमांक 1, जी चा क्रमांक 7 आहे आणि ई चा क्रमांक 5 आहे. म्हणजेच बेरीज बघा, 16, 17, 17, 7, 5, 29, म्हणजेच 29 हे आपले उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न या प्रकारे सोडवले जातात. प्रश्न क्रमांक 17 बघा, वेगळा गट ओळखा. यामधून आपल्याला वेगळा गट ओळखायचा आहे. बी डी, जी आय, पी एन आणि डब्ल्यू आय, मग यांचा संबंध कशा प्रकारे आहे ज्यामुळे आपल्याला वेगळा गट हा ओळखता येईल. तर बी चा डी म्हणजेच बघा, ए बी सी डी म्हणजेच एक सोडून डी, बी सी डी आणि जी एच आय, जी एच आय, एच सोडून आय. पी मध्ये पी क्यू आर एस टी आहे का? नाही. डब्ल्यू एक्स सोडून वाय, म्हणजेच या तिन्ही मध्ये सारखेच नियम वापरले गेलेले आहे, परंतु पी मध्ये या ठिकाणी तिसऱ्या सी मध्ये नाही, म्हणजेच सी हा या ठिकाणी वेगळा गट असणार आहे. या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 18 बघा, घड्याळाच्या दोन्ही काट्यांमधील कोण किती वाजता सर्वाधिक असेल? पर्याय 1 4 वाजता, पर्याय 2 5 वाजता, पर्याय 3 9 वाजता आणि पर्याय 4 6 वाजता. मग या प्रश्नासाठी आपल्याला माहीत असलं पाहिजे की प्रत्येक दिवसातून किती वेळा घड्याळाचे काटे सरळ रेषेत असतात. तर घड्याळाच्या काट्यांची जी जागा असते तीही आपल्याला माहीत असली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे, घड्याळाच्या दोन्ही काट्यांमधील कोण किती वाजता सर्वाधिक असेल, म्हणजे 6 वाजता घड्याळाच्या काट्यामधील कोण हा सर्वाधिक असतो. घड्याळीचे निरीक्षण करून बघा. प्रश्न क्रमांक 19, प्रत्येक दिवसातून किती वेळा घड्याळाचे काटे सरळ रेषेत असतात? पर्याय क्रमांक 1 44, 2 24, 3 42 आणि 4 22. मग अशा पद्धतीचे प्रश्न माहितीवर आधारित असतात. घड्याळाच्या काट्यांची जागा 12 तासातून 11 वेळा बदलली जाते, म्हणजे प्रत्येक 12 तासामध्ये घड्याळाचे दोन्ही काटे हे 11 अधिक 11 म्हणजेच 22 वेळा एकाच रेषेत असतात. 22 वेळा हे एकाच रेषेत असतात, म्हणजेच 24 तासात दोन्ही काटे 44 म्हणजेच 22 ची डबल 44 वेळा एकाच रेषेत असतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. आपण लवकरात लवकर सोडवण्याच्या घाईमध्ये या ठिकाणी 22 करून टाकतो. प्रश्न चांगल्या प्रकारे वाचून बघा. प्रश्न क्रमांक 20, विसंगत घटक ओळखा. प्रेरित, पंपास, डाउन्स आणि सहारा यापैकी विसंगत घटक कोणता? तर सहारा
हे आपले या ठिकाणी विसंगत घटक आहे, कारण सर्व हे वाळवंट आहे आणि बाकीचे सर्व हे गवताळ प्रदेश आहेत. म्हणजेच प्रेरीज, पंपास, डाउन्स हे गवताळ नाव आहेत आणि हे सहारा हे वाळवंटाचं नाव आहे. तर ही जी प्रश्न होती ती परीक्षेत आलेली होती आणि याच प्रकारची प्रश्ने अजून विचारली जातील, त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास करा आणि प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. एवढेच प्रश्न आम्हाला मिळालेले आहेत, अजून प्रश्न मिळवून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अभ्यास चांगल्या प्रकारे करा. परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू.